नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्राच्या बोर्ड परीक्षेतील महत्त्वाच्या प्रश्नांच्या माहितीसोबत आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करूयात. यापूर्वी 12वी बोर्ड परीक्षेतल्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येक प्रकरण तुमचा अभ्यास झाल्यानंतर त्यामधल्या कोणत्या प्रश्नांवरती तुम्ही अधिक भर द्यायला हवा याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना आपण देत आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे आपण जवळपास 3 महिने आधी बोर्ड परीक्षेच्या अर्थशास्त्राचे प्रत्येक प्रकरणाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेले आहेत. आपण प्रकरण 1 ते प्रकरण 5 पर्यंत सर्व प्रकरणांचे सेपरेट व्हिडिओ आणि स्वतंत्र इम्पॉर्टंट क्वेश्चन त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. या सर्व व्हिडिओंचा तुम्ही प्रथम अभ्यास करा आणि नंतर पुढे येणाऱ्याही प्रकरणांच्या संदर्भातल्या प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. अभ्यास जेव्हा कराल त्यावेळेस तुम्हाला या प्रश्नांवरती भर देणं गरजेचं आहे. हे सगळे प्रश्न तयार करत असताना मी सांगितलं होतं की इम्पॉर्टंट कसे शोधायचे, तर आत्तापर्यंत आपण जुन्या ज्या क्वेश्चन पेपर झालेल्या आहेत बोर्डाच्या त्या प्रश्नपत्रिका विचारात घेतलेल्या आहेत. त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्नांचे प्रकार कोणते होते, कोणते प्रकारचे प्रश्न प्रकरणावरती विचारले त्या प्रकरणानुसार आपण अभ्यास करतो आहे, तर त्याच्यात कोणते प्रश्न होते आणि किती गुणांचे प्रश्न होते, कोणत्या गुणांसाठी ते प्रश्न विचारण्यात आले, असे अनेक वेगवेगळे व्ह्यू आपण त्या ठिकाणी विचारात घेऊन हे इम्पॉर्टंट क्वेश्चन तयार केले. आज आपण प्रकरण 6 निर्देशांक या प्रकरणाच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. पहा, ऑक्टोबर 2021 निर्देशांक प्रकरणावरती कोणते प्रश्न विचारले होते. तर पहिला प्रश्न, सहसंबंध स्पष्ट करा. दुसरा होता, संकल्पना ओळखून स्पष्ट करा. तिसरा प्रश्न थोडक्यात उत्तरांचा होता. तर चौथा प्रश्न सहमतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. असे प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारले ऑक्टोबरमध्ये. त्यानंतर फेब्रुवारी 2022 जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये एक प्रश्न तर्क आणि प्रश्न विधान या संदर्भातल्या प्रश्नांमध्ये होता. दुसरा प्रश्न फरक स्पष्ट करामध्ये विचारलेला होता आणि तिसरा प्रश्न हा सविस्तर उत्तर द्यामध्ये विचारलेला होता. त्यानंतर पुन्हा एक जुलै 2022 जी परीक्षा झाली त्या बोर्डाच्या परीक्षेत या प्रकरणावरती योग्य पर्याय निवडामध्ये प्रश्न होता. दुसरा फरक स्पष्ट करा या प्रश्नामध्ये एक प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर थोडक्यात उत्तरामध्ये एक प्रश्न विचारण्यात आला आणि सहमत आहात किंवा नाही सहकारण स्पष्ट करा यामध्ये एक प्रश्न विचारण्यात आला. अशा प्रकारे तीनही झालेल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत कुठं आणि कसे प्रश्न विचारले याची माहिती घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण प्रत्येक परीक्षेमध्ये किती मार्काचे प्रश्न आले याचाही विचार केला. म्हणजे जसं 1 मार्काचा प्रश्न ऑक्टोबरमध्ये विचारला होता, 2 मार्काचाही प्रश्न होता आणि 4 मार्काचे 2 प्रश्न विचारण्यात आले. तसंच फेब्रुवारी 2022 प्रश्नपत्रिकेत जर विचार केला तर तिथं 1 मार्काचा प्रश्न होता, 2 मार्काचाही प्रश्न होता आणि 4 मार्कांऐवजी 8 मार्काचा प्रश्न विचारलेला होता. तर जुलै 2022 जी परीक्षा झाली तर त्या परीक्षेमध्ये 1 मार्काचा प्रश्न, 2 मार्काचा प्रश्न, 4 मार्काचे 2 प्रश्न अशा प्रकारे आपल्याला प्रश्नांचं स्वरूप पाहायला मिळालं. तर ऑक्टोबर आणि जुलैचे दोन्हीही परीक्षांमध्ये फॉर्मॅट सारखेच दिसून आले. फेब्रुवारीमध्ये थोडासा वेगळाच पॅटर्न ह्यावर्षी पाहायला मिळाला होता. शक्यतो आता तशा प्रकारचा पॅटर्न फेब्रुवारीमध्ये तुमच्या वेळेस येणार नाही अशी आशा व्यक्त करूयात. नॉर्मल जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारले जावेत. आता ह्या सगळ्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमधल्या प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर ह्या गुणांनुसार जेव्हा अभ्यास केला तेव्हा आपल्या असं सहज लक्षात येते की ह्या प्रकरणामध्ये तुम्हाला 1 मार्क 2 मार्क 4 मार्क आणि 8 मार्क या प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचे, कारण ह्या प्रकारचे प्रश्न याच्यावरती विचारले गेले. त्याचा आधार घेऊन आपण प्रश्न तयार केले. प्रश्न पहिला 1 मार्कामध्ये पाहूयात, योग्य पर्याय निवडा. तर इथं आपल्याला अभ्यास करायचा किंमत निर्देशांकाविषयी, अयोग्य संबंध असलेले विधान. ॲक्च्युली हा प्रश्न जुलै 2022 विचारला होता. असा प्रश्न विचारला जातो
तर असे प्रश्न तुम्हाला करून ठेवायचे. थोडंसे विधान चेंज होऊन याच घटकावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याच्यातले पर्याय बदलू शकतात, त्यामुळं प्रश्न अभ्यासून ठेवा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने. प्रत्येक वस्तूला सारखंच महत्त्व दिले जाते, विविध वस्तूंना योग्य भारांश दिला जातो, कुठलं पर्याय योग्य तुम्हाला वाटतो तो पर्याय या ठिकाणी शोधायचा आणि त्याचं उत्तर लिहायचं. त्यानंतर प्रश्न एकमध्ये सहसंबंध स्पष्ट करा पुढचा प्रश्न आहे. यामध्ये या प्रकरणावरती सहसंबंध बऱ्यापैकी आपल्याला तयार करता येतात आणि एक मार्कामध्ये काही वेळेस या सहसंबंधांवरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो त्या संदर्भातला विचार करून ठेवा, अभ्यास करून ठेवा. काही इम्पॉर्टंट जे आहेत ते आपण या ठिकाणी तयार केलेलेच आहेत, त्यामुळं या सहसंबंधाच्या प्रश्नांचा अभ्यास करून जावा. त्यानंतर पारिभाषिक शब्द सुचवा, त्यामध्येही काही विधानं ह्या ठिकाणी विचारात घेतलेली आहेत. व्यवस्थित वाचून घ्या. सुरुवात सगळ्यांची सारखी वाटते, त्यानंतरचा पाठ वेगळा आहे. काय वेगळं आहे हे व्यवस्थित समजून घ्या, कारण असेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न, विसंगत शब्द ओळखा. या स्वरूपाचे अशा पद्धतीचे तुम्हाला विसंगत शब्दाचे प्रश्नही या ठिकाणी पाहायला मिळतील. आता काही प्रश्न ऑलरेडी या प्रकरणात नसतील तरी आपण तयार करून देत आहोत, कारण अचानक जर बाय डिफॉल्ट काही वेळेस थोडासा प्रश्नपत्रिका चेंज केला तर प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हे प्रश्न दिलेले आहेत, हे तुम्हाला येत असावेत. त्यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढचा प्रश्न, संकल्पना ओळखून स्पष्ट करा. उदाहरणांवरून संकल्पना ओळखायची असते. तर दोन मार्काचा प्रश्न मी सांगितला ह्या प्रकरणावरती आत्तापर्यंत विचारला होता, तो ऑक्टोबर 21 अशा पद्धतीचा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आता प्रश्न वाचून मी तुम्हाला देत नाही, व्यवस्थित पाहून घ्या आणि सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत आहेत का अभ्यास झाल्यानंतर प्रकरणांचा, ह्याची एकदा खात्री करा आणि व्यवस्थित उत्तर आपल्याला तयार करून ठेवायचे आहेत परीक्षेला जाण्यापूर्वी. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. कोणते फरक यामध्ये इम्पॉर्टंट वाटत आहे? कोणत्याही दोन निर्देशांकाचा फरक येऊ शकतो, जसं लास्ट फेअरला पर्यायी 500 निर्देशांक विचारला जाऊ शकतो, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, ऑलरेडी हा तर येऊन गेलेला प्रश्न आहे, साधा निर्देशांक, भारान्वित निर्देशांक, हा पण येऊन गेलेला आहे. ह्या प्रकरणात निर्देशांकावरती फरक तयार होता तर दोन परीक्षेला येऊन गेलेले प्रश्न आहे, त्यामुळे आता लास्ट फेअर आणि 500 विचारला जाऊ शकेल, किंवा क्रॉस याच्यामध्ये भारान्वित, किंमत, किंवा किंमत आणि साधा अशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, थोडक्यात उत्तरांचा 4 प्रश्न. यामध्ये इम्पॉर्टंट आहेत हे प्रश्न, तुम्हाला करायचेच आहेत. VIMP क्वेश्चन म्हणू येते आपल्याला. निर्देशांकाचे प्रकार करून द्यावा, कारण प्रकार केले तर तुम्हाला फरक विचारले तरी फरकांमध्ये त्या प्रकारांची माहिती देता येते. महत्त्व करून ठेवा, ऑलरेडी एकदा येऊन गेलेलं आहे महत्त्व पहा. त्यानंतर प्रश्न नेक्स्ट आहे, सहमत आहात किंवा नाही सहकारण स्पष्ट करा. निर्देशांक हा मूळ विषयाशिवाय तयार करता येतो, ऑलरेडी सहमतमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. किंमत निर्देशांक हा एकमेव प्रकार आहे, हा पण येऊन गेलेला प्रश्न आहे. निर्देशांकाला आर्थिक वायुभार मापक असं म्हटलं जातं. आर्थिक वायुभार मापक किंवा हे जे कलरचे आपण हे वापरले त्याच्याऐवजी दुसरे कुठले तरी नाव येऊ शकतात, तर त्याचा विचार करायचा आहे. इम्पॉर्टंट दिलेले कलरचे शब्द आहेत, मर्यादा म्हणतील, त्याऐवजी महत्त्व म्हणतील, असा कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. तर अशा प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला करून ठेवायचे. बस एवढे प्रश्न तुम्हाला प्रथम या प्रकरणावरती येत असावेत. आणि शेवटचा प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे लिहायचा प्रश्न. सविस्तर उत्तरांमध्ये निर्देशांक रचनेच्या पायऱ्या इम्पॉर्टंट आहे. 8 ऑलरेडी एकदा प्रश्न हा पायऱ्यांवरती येऊन गेलेला आहे. त्यानंतर निर्देशांकाच्या मर्यादा एक महत्त्वाच्या आहेत, ह्या मर्यादा तुम्हाला. अशा प्रकारे ह्या प्रकरणाचा जर आपण विचार केला तर हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत. आणखी या प्रकरणावरती एक इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे उदाहरणांचा भाग आहे. डायरेक्ट निर्देशांक काढण्याची उदाहरणं आहेत, आपण उदाहरण एक पण दिले नाही आहे, कारण
संख्या चेंज होतात आणि आकडेवारी चेंज आणि कुठल्या प्रकारचा बरेच 5 प्रकार आहेत निर्देशांक काढण्याचे आपल्याला दिलेले पुस्तकातले. सो कोणता येऊ शकेल, कुठं विचारला जातो त्याच्यावर डिपेंड आहे कोणता विचारला जाईल. त्यामुळं गणितांचा जर प्रश्न तुम्हाला येत असेल तर अभ्यास करून ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना येत नाही त्यांनी त्या गणितांचे पार्ट नाही केले तरी काही हरकत नाही. हे बाकीचे प्रश्न जे लेखी स्वरूपातले हे तुम्हाला मात्र व्यवस्थित करावे लागतील. चालेल तर मित्रांनो, हा एक आणखी महत्त्वाचा व्हिडिओ आपण इम्पॉर्टंट क्वेश्चनवरती बनवला. 6वं प्रकरण कव्हर केलं, यानंतर 7वं प्रकरणही आपण ऑलरेडी कव्हर करून ठेवलेले, त्याचे व्हिडिओ देखील आलेले आहेत, राहिलेले आहेत 8, 9 आणि 10 तीन प्रकरणांच्या संदर्भातले. म्हणजे टोटल सर्व प्रकरणांचा आपला इम्पॉर्टंट क्वेश्चनचा भाग होऊन जातो आहे. सगळ्यांनी जर व्यवस्थित हे प्रकरण अभ्यासले, हे प्रश्न अभ्यासले, तर नक्की तुम्हाला 100% मी खात्री देतो की बोर्ड परीक्षेमध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्ही मार्क मिळू शकाल. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.